ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातले प्रामुख्यानं सहकारी बँका आणि छोट्या सहकारी बँका आहेत ना, त्यातले अनेक गुंतवणूकदार, सर्वसामान्य नोकरदार की जे केतकी कष्ट करून स्वतःचा जी काही रिटायरमेंट नंतरची पूंजी असते ती यात ठेवतात, आणि कशा मग PMC बँक असेल किंवा अगदी कालचं जी कारवाई झाली ती कराड बँक असेल, या सगळ्या बँका आता बुडीत गेल्यामुळे, त्या बंद करण्यात आल्यामुळे तिथल्या गुंतवणूकदारांना, खातेदारांना आता कोणीच वाली राहिलेलं नाही. अगदी, आणि त्यामुळेच वारंवार संचालक मंडळातले लोक तेच असतात, त्यांच्या हितसंबंधांनी मोठमोठी कर्ज दिली जातात ज्यांची परतफेड कधीच होत नाही, आणि त्याचा फटका बसतो सर्वसामान्य ठेवीदारांना, ज्यांची आयुष्यभराची कमाई या जेव्हा या बँका बंद होतात, त्यांच्यावर त्यांचे परवाने रद्द होतात, प्रशासक नेमले जातात, तेव्हा सगळीच्या सगळी कमाई त्यांची बुडते. आपल्या सोबत आहेत विरारहून आमचे प्रतिनिधी विजय देसाई. विजय, काय सांगशील, कारण तुझ्याबरोबर सुद्धा असे काही ठेवीदार असतील ज्यांनी आपल्या आयुष्यभराची कमाई असेल किंवा काही महत्वाच्या गोष्टींसाठी आयुष्याच्या ठेवलेली जी ठेवी असेल त्या सगळ्या आता बुडाल्या आहेत. मी जे आता वसईच्या उमराळे गावामध्ये सर्वात वसईतील कोट्यवधीचे 100 कोटी उलाढात असणारी ही जयमुनी सहकारी पतपेढी आहे, आणि या पतपेढीचा दिवाळा 2016 या पतपेढीला ग्रहण लागलं, आणि 2018 पर्यंत हा घोटाळा झाला. मोठा घोटाळा, 36 कोटीचा हा घोटाळा आहे, छोटा मोठा नाहीये. आणि यामध्ये जे संचालक होते त्यांनी हा घोटाळा केलेला आहे असा आरोप होत आहे. माझ्यासोबत त्याच बँकेचे ठेवीदार आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना नेमकं कसं काय हा घोटाळा झाला, त्यांची काय म्हणणं आहे. सर, सगळ्यात काय म्हणणं आहे तुमचं, काय सांगाल? माझे संचालक जे होतं त्या लोकांनी घोटाळा केलेला आहे, अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि मॅनेजर या तिघांनी मिळून सर्व घोटाळा केलाय, पैशाचा अपव्यय केलाय, पैसे कुठनं आले, कुठे नेले, याचा काही पत्ता थांबपत्ताच लागू दिला नाही. आणि जेव्हा ह्या लोकांना कळलं की एका लोन ज्यांना दिलंय ते चुकीचं लोन दिलंय, त्यावरनं हे केसेस सर्व बाहेर काढले. तुमची किती ठेव होती? माझ्या 25 लाखाच्या वर ठेव होती. त्यातले मग काही ऍडजस्टमेंट करायला सांगितले, त्याप्रमाणे ऍडजस्टमेंट केली, आणि दरवर्षी दर महिन्याला 4-4 हजार प्रमाणे देतात, त्याप्रमाणे कमी होतो. 10 लाखापर्यंत आले, 10 लाखापर्यंत आतापर्यंत त्यांची ठेव बाकी राहिलेली आहे. माझ्यासोबत याच पतसंस्थेचे आता विद्यमान अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या. सगळ्यात हा जो घोटाळा झाला तो नेमका कसा? सर्वप्रथम News18 लोकमतचे आभार, आमच्या दुःखाला आणि आमच्या ठेवीदाराच्या दुःखाला वाचा फोडली. हा घोटाळा November 2016 ते June 2018 या दरम्यान झाला. 36.60 कोटी हा घोटाळा होता. त्यापैकी 33.95 कोटी रुपये अनियमित कर्जदार, जे बोगस कर्जदार आणून त्यांच्या योग्य नसलेल्या म्हणजे गहाण असण्यास पात्र नसलेल्या मालमत्ता गहाण ठेवल्या आणि कर्ज वाटली गेली. ते पैसे त्या बोगस कर्जदारांना न जाता तिसऱ्याच व्यक्तीला गेले, आणि यामध्ये आमच्याच पतपेढीच्या म्हणजे आमच्या समाजाची जी पतपेढी आहे, सांगवेली ब्राह्मण संघ, आम्ही वसई, उत्तर वसईतले हे रहिवासी, आमच्याच समाजातल्या काही व्यक्तींनी मध्यस्थाची भूमिका करून हे पैसे लुटले, आणि 2.65 कोटी रुपये कोणतंही कर्ज, कोणतीही ठेव नसताना अशीच हात उचल म्हणून आमच्या अध्यक्षांनी आणि त्यांच्या सांगण्यावरून आमच्या CEO म्हणजे कार्यरक्षी संचालक होते राजेश रावळ, अध्यक्ष आणि राजेश रावळ यांनी दोघांनी सल्ला करून 2.65 कोटी रुपये असेच दिले. असा 36.60 कोटी रुपयाचा घोटाळा झाला. हा घोटाळा उघडकीस आला 3 जून 2018 रोजी. त्यानंतर ठेवीदारांना शांत करण्यासाठी आमचे सांगवेली ब्राह्मण संघाचे अध्यक्ष श्री राजन नाईक यांनी चांगला पुढाकार घेतला, ठेवीदारांना शांत केलं की आपण हे पैसे सगळे वसूल करू. लागोपाठ 2-3 मिटिंग झाल्या, ठेवीदार थोडे शांत केले, आणि त्यानंतर October 2018 ह्या गुन्ह्याचा अर्नाळा पोलीस स्टेशनला FIR नोंदवण्यात आला. प्रकरण असं होतं की तो FIR ही पतपेढीने न नोंदवता एका व्यक्तीने मालमत्ता विकत घेतलेली, आणि तीच मालमत्ता त्या बिल्डरने दुबार गहाणवट केली पतपेढीमध्ये, म्हणून त्या व्यक्तीने FIR दाखल केला आणि तपासाला सुरुवात झाली. घोटाळा मोठा असल्याने त्याचा तपास आर्थिक गुन्हे विभागाकडे, त्यावेळेला आमचं पालघर जिल्हा अधीक्षक कार्यालय होतं, त्यांनी आर्थिक गुन्हे विभागाकडे दिलं आणि तपासाला सुरुवात झाली. मला वाटतं November-December 2 आरोपींना अटक झाली. एक आमच्या समाजातीलच जयवंत भाऊ नाईक, ते साधारणतः 100 दिवस मला वाटतं की 110 दिवस अटक होते, आणि दुसरे होते अविनाश ढोले,
एकूण आरोपपत्र दाखल झालंय, एकूण आरोपी आहेत 28, परंतु या दोन व्यक्तींनाच अटक झाली आणि त्या दोन व्यक्तींवरच आरोपपत्र दाखल करण्यात आलं. आज 30 महिने जवळपास हा घोटाळा उघडकीस होऊन आलेला आहे, अजूनही बाकीच्या आरोपींवरती आरोपपत्र दाखल झालेलं नाही. मधल्या काळामध्ये समाज एकूण सामाजिक विजय आपण पाहिलं की म्हणजे तू आता सांगतोस हे एका छोट्या पतपेढीचं उदाहरण झालं, पण